कोल्हापूर गगनबावडा मार्गाच्या रुंदीकरणाचं काम दोनवडे साबळेवाडी फाटादरम्यान सुरू आहे आज सकाळी सहा वाजता दोनवडे फाट्याजवळ एका डम्परचे ब्रेक निकामी झाले त्यामुळे डम्पर पूर्वेच्या दिशेला उतारामुळे पाठीमागं सरकू लागला याचवेळी कळे इथले अक्षय माळवी आणि मनोज माळवी हे दुचाकीवरून चालले होते डम्पर पाठीमागं येत असल्याचं बघून ते थांबले परंतु डम्पर न थांबता वेगानं मागं येत असल्यानं प्रसंगावधान राखून अक्षय माळवी यांनी दुचाकी सोडून देत बाजूला उडी मारली पाठीमागं बसलेले मनोज माळवी डम्परच्या चाकाखाली सापडणार इतक्यात अक्षय यांनी त्यांना ओढून बाजूला घेतलं या विचित्र अपघातात दुचाकीचं मोठं नुकसान झालं असलं तरी दुचाकीवरील दोघंही सुखरूप आहेत अपघातामुळे सुमारे दोन तास वाहतुकीची कोंडी झाली अखेर क्रेनच्या साह्यानं डम्पर उचलून डम्परच्या चाकांमध्ये अडकलेली दुचाकी बाजूला घेण्यात आली